नमस्कार, मी अमरीन खान, एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। परवाना कर रद्द करा, नसता तीव्र आंदोलन छेडणार, व्यापारी महासंघाचा मनपाला इशारा। भुट्या चोरांना रोखण्यासाठी नागरिकांनीही दक्ष रहावे, पोलीस प्रशासनाचे आवाहन। आता सविस्तर बातम्या। औरंगाबादेतील व्यापाऱ्यांना मनपाने परवाना कर लावू नये अशी मागणी व्यापारी महासंघाच्या वतीने मंगळवारी मनपा आयुक्तांना करण्यात आली। ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा महासंघाचे जगन्नाथ काळे यांनी दिला। पेपरमध्ये अशी बातमी आली होती की महानगरपालिकेने व्यापाऱ्यांना परवाना कर हा लागू केलेला आहे आणि त्याची वसुली ते खाजगी कॉन्ट्रॅक्टर मार्फत करणार आहेत। त्याबद्दलचं सविस्तर खुलासा आणि त्यांचं मत जाणून घेण्यासाठी आज सर्वजण इथे एकत्रित आलो आणि त्यांना भेटलो। तर ते बोलत असताना त्यांनी सांगितलं की आमचं हे आणखी विचाराधीन आहे, फायनल झालेले नाही आहे, परंतु त्या अगोदर आम्ही आमची त्यांना म्हणणे मांडली की साहेब, हे असं 2018 आलं होतं, त्यावेळेसचे महापौर व सर्व बॉडीनी मिळून आमच्या व्यापाऱ्यांच्या दृष्टीने याला विरोध केला होता, पुन्हा हा आणखी एक नवा कर का भरत, यासाठी आमचं तीव्र आक्षेप आहे, तीव्र विरोध आहे। आणि एवढे सगळे देऊनसुद्धा आमच्याकडं सुख सुविधा त्या प्रमाणात आम्हाला मिळत नाही आहे। मान्य आहे की आमचं पण काही देणं लागतं, महापालिकेची स्थिती बरोबर नाही आहे, परंतु मग प्रत्येक वेळेस का व्यापारीच हा सॉफ्ट टार्गेट असायला पाहिजे? कोणती काही गोष्ट असली व्यापाऱ्यांकडूनच वसूल करायची आहेत का? आणि जर यांनी लागू केलं तर निश्चित आम्हाला व्यापारी महासंघाला तीव्र पावलं उचलावं लागेल। वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही औरंगाबाद शहरातून शांत बसणार नाही। MIDC वाळूज परिसरात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका दुकानदाराच्या ताब्यातून एक पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे जप्त केल्याची कारवाई पार पाडली। गुन्हे शाखेच्या पथकाने MIDC वाळूज परिसरातील दुकानदार बलिराम वाघमारे यास अटक केली असून त्याच्या ताब्यातून एक पिस्तूल आणि 2 जीवन काडतुसे जप्त केली आहेत। या गुन्ह्यामध्ये आणखी एकास ताब्यात घेतले आहे। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, नंदकुमार भंडारे व त्यांच्या पथकाने पार पाडली। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत। शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा मनपा प्रशासनाच्या पथकामार्फत उचलला जात असून शहर परिसर घाण करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे। औरंगाबाद शहरात विनामास्क फिरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा टाकणे आणि प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे। यासाठी मनपाच्या वतीने माजी सैनिकांचे पथके तैनात केलेली आहेत। या पथकाच्या माध्यमातून 3 व 4 जानेवारी रोजी 1,44,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। कोविडच्या काळापासून शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करीत आजपर्यंत 68,27,000 रुपयांचा एकूण दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून मिळाली आहे। बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। शहरियाने औरंगाबाद के लिए एक नई खुशखबरी। तमाम शहरियान की सहूलत के पेशे नजर कल्बे शहर लोटा कारंजा औरंगाबाद में अमजद खान, फतेहउल्ला खान और मोहम्मद सिराजुद्दीन मोहम्मद निजामुद्दीन सिद्दीकी के जेर इंसरा सिद्दीकी एंड खान मार्केट का आगाज हो चुका है। शहरियान व सारफीन एक बार जरूर तशरीफ लाकर खिदमत व शुक्रिया का मौका इनायत करें। मंजानिब कबीर कलेक्शन, पूजा कलेक्शन और AR बॉम्बे कलेक्शन। हमारा पता सिद्दीकी एंड खान मार्केट, लोटा कारंजा, औरंगाबाद।
ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. मंगळसूत्र चोरांसह भुरट्या चोरट्यांपासून सावधान राहण्याचे आवाहन शहर पोलीस विभागामार्फत पोस्टरद्वारे करण्यात आले आहे. सांभाळून चला आता तरी, नाहीतर जाईल सोन साखळी आणि मंगळसूत्र चोरीस. सोन साखळी आणि मंगळसूत्र चोरांपासून सावधान अशा आशयाचे पोस्टर्स व स्टिकर्स शहर पोलीस विभागाच्या वतीने वितरित करण्यात येत आहेत. पोलीस प्रशासन सोन साखळी चोर आणि मंगळसूत्र चोरणाऱ्या किंवा भुट्या चोरांवर कारवाई तर करतच आहे, त्याबरोबरच अशा चोरट्यांना बघितल्यावर नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा आणि चोरट्यांपासून सावधान राहावे यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या विषयाचे पोस्टर स्टिकर शहरात वितरित करण्यात येत आहे. शहरात चोऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस दलामार्फत नवनवीन उपाययोजना राबविल्या जात आहे. कोविडमुळे बंद असलेले कबड्डीचे मैदान खेळाडूंच्या सरावासाठी खुले करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी प्रशिक्षक गजेंद्र बोरसे यांनी मनपाकडे केली आहे. मागील 10 महिन्यापासून कोविडमुळे माझ्या जे विद्यार्थी आहेत त्यांचं जे ग्राउंड आहे ते 10 महिन्यापासून बंद आहे. आणि आता इथून पुढं जे आहे जानेवारी महिन्यापासून ज्या स्पर्धा चालू होणार आहेत कबड्डीच्या, तर त्यासाठी माझ्या विद्यार्थ्यांना फिटनेस करण्यासाठी ग्राउंड नाही आहे. 2008 पासून माझे विद्यार्थी तिथं प्रॅक्टिस करतात. माझं सांगण्याचं हेच तात्पर्य आहे की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कबड्डी खेळाडू आहे, भरपूर ठिकाणी आहे, कबड्डी चालता भरपूर ठिकाणी आहे, पण महिला असा एक गट आहे तो फक्त औरंगाबादमध्ये यंत्री पारिजातनगरमध्ये या 22 मुली आहेत, महिला आहेत, ज्या की सराव करतात आणि सराव करून तो त्यांनी भरपूरसे जिल्हास्तरीय खेळलेले आहे, राज्यस्तरीयवर भरपूरसे खेळाडू खेळलेले आहेत. आमची विनंती हीच होती की आयुक्त साहेबांना आम्ही भेटायला आलो होतो, आयुक्त साहेबांची आमची भेट पण झाली, आयुक्त साहेबांनी आम्हाला पॉझिटिव्ह फीडबॅक दिला. मराठी पत्रकार संघाच्या वतीने सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये AM न्यूज, लोकमत, फोटोग्राफर्स आणि MCN संघांनी विजय मिळून उप उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. मराठी पत्रकार संघ आणि श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने N2 येथील मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी 4 सामने खेळवण्यात आले. पहिला सामना Press 11 आणि MCN यांच्यात खेळवला, दुसरा सामना AM न्यूज आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यामध्ये खेळवला गेला, तिसरा सामना फोटोग्राफर रॉयल आणि पुढारी यांच्यात, तर चौथा सामना दिव्य मराठी आणि लोकमत संघादरम्यान खेळवण्यात आला. यामध्ये AM न्यूज, MCN, लोकमत आणि फोटोग्राफर्स रॉयल या संघांनी विजय मिळवला आहे. बुधवारी उपउपांत्य आणि उपांत्य सामना खेळवण्यात येणार आहे. आता काही बातम्या संक्षिप्त स्वरूपात. पहाडसिंगपुरा परिसरामध्ये निपट निरंजन महाराज यांच्या जयंतीनिमित्त यात्रेला सुरुवात झाली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर यात्रेतील अनेक कार्यक्रम व उपक्रम रद्द करण्यात आले असून धार्मिक कार्यक्रमांनी आणि साध्या पद्धतीने ही यात्रा सुरू आहे. महावितरणाच्या वतीने वाळूज परिसरातील विविध भागांमध्ये रॅली काढून जनजागृती करण्यात आली. वीज बिल भरण्यासाठी ही जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून या रॅलीत प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालकांपासून कंत्राटी कामगारापर्यंत सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. मनपातील अर्थसंकल्पातील 5% निधी अपंगांच्या कल्याणासाठी वापरावा या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. अपंग महासंघाच्या शिष्टमंडळातर्फे निवेदन सादर करतेवेळी अब्दुल मुदस्सर अन्सारी, सुरैया बेगम, शेख मुनीर, संजय खडसे आदींची उपस्थिती होती. ही मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. परवाना कर रद्द करा नसता तीव्र आंदोलन छेडणार, व्यापारी महासंघाचा मनपाला इशारा. भुट्या चोरांना रोखण्यासाठी नागरिकांनीही दक्ष राहावे, पोलीस प्रशासनाचे आवाहन. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN.